पहिल्या मीटिंगला होतो ती 45 दिवसापूर्वी झाली. तेव्हाचा विषय होता की मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यानंतर सरकारने त्यासाठी शिंदे समितीची नियुक्ती केली आणि त्याचा अहवाल काय होता तोही काल आम्हाला दाखवला. मीन टाईम ह्याही मागण्या आल्या की सरसकट मराठा समाजाला संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण दिलं जावं, परंतु सरकार स्पष्ट काय बोलायला तयार नव्हता. सरकारकडनं बरं बोललं जात होतं, खरं बोललं जात नव्हतं. काल आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या संदर्भात निदर्शनास आल्या. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे की मराठा आरक्षण देण्यासाठी जो सुप्रीम कोर्टाने 2021 फेटाळला आहे या मुद्द्यावर, तो मुद्दा असा आहे की मराठा आरक्षण मराठा समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध करावं लागेल. तर त्यामुळे ते सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडे ते देऊन त्यांचा डाटा कलेक्ट करून तो रिपोर्ट द्यावा लागेल. तो रिपोर्ट आल्यावर तुम्हाला टक्केवारी वाढवायला लागेल, जी 50% आपली आहे, 50-52% जी काय आहे त्याच्यात आरक्षणाची लिमिट वाढवायला लागेल. त्यासाठी केंद्राकडे जायला लागेल, त्यानंतर केंद्राकडनं मंजुरी आल्यावर त्याच्यात ते बसवायला लागतील. कारण सरकारचं आणि मराठा समाज जे आंदोलन करतात सर्वांचंच म्हणणं आहे की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण पाहिजे. तर या गोष्टीला, या सर्व गोष्टींना जो 2021 आतापर्यंतचा कालखंड गेला तो सोडून द्या. ती दिरंगाई व्हायला नाही पाहिजे होती, परंतु यांचं सरकार बसवणं उठवणं पळवापळवी याच्यातच वेळ जात होता. परंतु आत्ता या संदर्भात पण त्यांना 1-1.5 वर्षाच्या आत काही होणार नाही आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांनी सत्य परिस्थिती सांगावी आणि तोपर्यंत मराठा समाजातील पण नेत्यांनी जे आंदोलन चालू आहे त्यांनी सत्य परिस्थिती समजून की बाबा ना आपल्या जीवाशी खेळून काय होणार नाही आहे. काही गोष्टी न्यायालयाकडनं होणार आहेत, काही प्रशासकीय बाबी आहेत. हे काय असं नाही की हे मराठा आरक्षण हे लगेच घ्या आणि ते लगेच होऊन ते टिकलेही पाहिजे. ह्या सर्व गोष्टी चारही बाजूनी विचार करून सरकार हे आता सकारात्मक पुढे चाललं आहे. मागे काय झालं ते बोलण्याची काय आवश्यकता नाही, परंतु चाललं आहे. तर त्यांनी सरकारलाही वेळ द्यायला पाहिजे, आपल्या जीवाशी न खेळता आत्महत्या वगैरे सारखे आमरण उपोषण सारखे प्रकार न करता एक समजूतदारपणाची भूमिका घेऊन त्यांनी जर पुढे चाललं तर मला वाटतं मराठा आरक्षण मिळायला काही अडचण होणार नाही. परंतु यासाठी वेळ जाईल हे सरकारने सांगायला पाहिजे, मराठा समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे. हे तेवढंच खरं एकंदरीत निष्फळ ठरले असं बोलताना येणार. निष्फळ सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय सर्व पक्षी बोलवत नाही. पहिली गोष्ट, त्यांच्या अंगाशी आले की त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात. बाबा तुम्ही पण सोबत आहे ते दाखवा आणि महाराष्ट्र हिताचा विचार करून सगळे एकत्र येत आहेत. परंतु त्यांनी ही गोष्ट 40 दिवसापूर्वी सांगायला पाहिजे होती असं मला वाटतं की या अडचणी आहेत. कोणी न समजणे एवढं नाही, एवढं जीवाशी खेळतायत, कोणी लोक आत्महत्या करतात. तुम्ही लोकांना विश्वासात तर घ्या, टेक्निकल बाबी तर समजून सांगा. त्यामुळे पहिली बैठक निष्फळ ठरली असेल असं मी बोलतो, परंतु ही दुसऱ्या बैठकीत ह्या गोष्टी समोर आल्या आहेत. हे त्या मीटिंगला जे जे होते त्या सर्वांनी समाजापुढे आणायला पाहिजे. ह्या फॅक्ट आहेत, याच्यात काही बदल होणार नाही आहेत सध्या. त्यामुळे तुम्ही एकतर सरकारवर विश्वास ठेवा, एकतर सरकारला जाब विचारा की हे डिले का झाला. परंतु मला वाटतं की जाब विचारण्यापेक्षा आता विश्वास ठेवून इतके वर्षे गेले तर थोडा एक पाऊल मागे घेऊन समजूतदारपणा दाखवून कुठेतरी संयम ठेवायला पाहिजे असं मला वाटतं.